वैष्णवी भास्कर मी आता 5वी शिकता आहे। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावा ही माझी नम्र विनंती। लोकमान्य टिळक हे थोर पुरुष होते, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच। हा मंत्र भारतीयांना देणार, केसरी आणि मराठा वर्तमानपत्रे सुरू करणारे, शिवजयंती गणेश उत्सव मंडळाच्या तुरुंगात गीता रस्ता हा ग्रंथ लिहिणारे, सत्यवचने करारी व जालमताचे लोकमान्य टिळक सर्वांनाच माहिती। बघूया त्यांचे बालक। लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 मध्ये 23 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव मंगलपंत। लोकमान्यांचे खरे नाव केशव सेन होते, पण लहानपणी त्यांना बाळ म्हणून ते बाळ गंगाधर टिळक। अतिशय हुशार, जिद्दी, खरा बोलणारा असा हा बाळ होता। त्यांना वाचण्याची खूप आवड होती। गंगाधर पंत भानभट्टांनी लिहिलेले कांदवरी नावाचे पुस्तक वाचत असत। बाळाला वाटले हे पुस्तक आपणही वाचावे म्हणून त्यांनी बाळ गंगाधर पंतजवळ ते पुस्तक वाचण्यासाठी मागितले। गंगाधर पंतांना वाटले हा एवढ्या 10 वर्षाचा मुलगा याचा अर्थ कसं काय करणार, याला वाचता येईल का, म्हणून त्यांनी ठरवले बाळाची परीक्षा घेण्याचे। बाळाला म्हणाले हे बघ बा, मी तुला पुस्तक वाचण्यासाठी गेले पण एका हट्टीवर मी तुला एक गणित घालतो, ते तू सोडून दाखवलंस तर मी तुला हे पुस्तक वाचण्यासाठी दे। बाळ होता जिद्दी, बाळगाव ही दुपार गणित सोडवण्यात घातली पण गणित सोडवलं। बाळ सर्वात गोष्टी तुषार। एकदा शुद्धलेखनाच्या तासाला लेखन करायला सांगितले तेव्हा त्या लेखनाचं हा शब्द तीन वेळा बाळाने तो शब्द तीन प्रकाराने लिहिला। एकदा लिहिला सर्व अनुस्वारने